कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. त्याच्यातून तुमच्या सहा जणींमधून लेफ्ट होणं वगैरे कोणी केलंय कधी? पण मग त्याच्यातून रागावणं रुसणं हे होतं का? पण ते तेवढ्या पुरतं होऊन बाजूला सारून सगळे एकत्र येतात. शेवटी काय बाप्पासाठी काम करायचंय त्याच्यामुळे मग, कारण वैचारिक मतभेद व्यक्ती तितक्या प्रकृती त्या यांनी होतात, पण कुठेतरी मग ते सांगड घालून. तुमच्या सहा जणीत कधी अबोला झालाय? नाही. कधी काय वाटलं एखादी एखादीचा राग आला तर मग आम्ही तिला बोलून तो मुद्दा तिथे सॉर्ट आउट करून टाकतो. बरं, आता प्रत्येकीला स्वतःचा स्वभाव माहिती आहे. स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला कराल? रागावर कंट्रोल करणार. बाप्पा लवकर प्रसन्न हो. बाप्पा तुम्ही? मी पण रागावर कंट्रोल. बाप्पा दोनदा प्रसन्न हो. थोडीशी स्पष्ट बोलते, कमी करेन. त्याच्यामुळे मन दुखावत असतील? नाही, म्हणजे थोडं समोरच्याचं मन बघूनच बोलते, पण काही वेळेस ते मुद्दे येतात की नाही पटत, मग थोडं लवकर बोललं जातं. मनात काही नसतं, जे आहे ते पटकन बोलून सांगून ते थोडं कमी करा. हां, थोडंस सेम रोखोक आहे. जिथल्या तिथं तोंडावर मागे काही नाही. दोन मिनटं वाटेल वाईट, पण ते त्यालाही कळतं मी का बोलतीये. तर ते थोडंसं मी तोच विचार करते की खूप स्पष्ट बघते नको. मग ते असं होतं आता मी आणि तीच आम्ही बोलतो अशा पटकन, ते असं नाव घ्यायला नको आहे आमचं. सेम थोडासा पटकन स्वभाव आहे, पण मनात काही नसतं, पण बोलून जातो पटकन. आपण ते थोडं कमी करणार. बरोबर, ते बाप्पा प्रसन्न होणारच आहे यावेळेला. बोला, थोडा राग कमी करणार, थोडा राग कमी करायचा. देवा वगैरे बाबा बघतोयस ना, ऐकतोयस ना. पण मला सांगा, त्या तुम्ही रागावलाय हे तुमच्या मिस्टरांना कळतं कसं? समजा काही चुकलंय तर तुमच्या नजरेवरूनच कळतं त्यांना? बोलत नाही ना. बरं, एरवी सांगा, एरवी त्या दिवसात, त्या 10 दिवसात तर ते घरात त्यांना वेळच नसतं बघायला. एरवी 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 बोलणं बंद. अच्छा, कोण बोलणं बंद करत? आम्ही. तुम्ही? मग ते त्यांना कळतं काहीतरी गडबड झाली? नाही, मी फोन करून पण तो नसेल तरी की असं झालंय, म्हणजे माझ्या डोक्यात मी त्याच्या डोक्यात टाकते, मग तो ते बॅलन्स करतो. सो मी पण रिकामी आणि तोही त्याच्या स्वभावानुसार एकदम फ्री. वागण्यावरून समजतं, चिडचिड होते थोडीशी, त्याच्यावरून समजून जातात. हो का? मी सांगते की हे चुकलंय किंवा हे केलं नाहीयेस म्हणून. जेव्हा तुमचं बोलणं बंद होतं तेव्हा तुम्ही बोलण्यासाठी त्यांच्याकडनं काही प्रयत्न होतात की तेही दुर्लक्ष करतात? नाही, प्रयत्न करतात. जेवायला पाहिजे ना त्यांना, जेवायला तर हवे ना डब्यापुरतं. काय चुकलंय ते मग आठवत, मग विचारतात काय झालं, काय चुकलंय असं. त्यानंतर मग नॉर्मल. आज 10 वर्ष 12 14 18 20 वर्षाचा संसार आहे. म्हणजे जेवढी वर्ष माहेरी होता त्यापेक्षा जास्त वर्ष तुम्ही सासरी आहात. आज गप्पा मारत असताना जर क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? माझ्या आई वडिलांची मागा. का? एकंदरीत त्यांना काही दुखवलं असेल मी लग्न झाल्यानंतर, त्यासाठी मी त्यांची मागतो. मी पण आई बाबांचीच मागेन, कारण मी त्यांच्याकडे दोन मुलींना सोडून बाहेर जाते. आज माझी 1.5 महिन्याची मुलगी ती सांभाळतीये. ती मला फक्त एकच म्हणाली, तू कॉन्फिडंट असशील तू जा, मी तिला सांभाळते. ती रडली तरी मी बघते तिच्या दुधाचं काय कसं हे मॅनेज करायचं. तर त्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही मुलींच्या जबाबदारीमुळे. तर मी त्यांची माफी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.